बघूया पुढची बातमी. महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्नी अखेर 17 मार्चला सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी होणार आहे. तब्बल 1.5 वर्षानंतर होणाऱ्या सुनावणीकडे तमाम सीमा भागाचं लक्ष लागलेलं आहे. 2004 सालापासून खटला न्यायालयामध्ये प्रलंबित आहे. बेळगाव, कारवार, निपाणीसह महाराष्ट्रात येण्याची मागणी करण्यात आली आणि त्यावर सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी होणार आहे. आणि याविषयी अधिक माहिती घेऊयात. संदीप राजगोळकर आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत. संदीप, आपण बघतोय की अनेक वर्षांपासूनचा हा लढा आहे आणि आता सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे, त्याकडे सगळ्या सीमा भागातल्या आणि संपूर्ण महाराष्ट्राचं सुद्धा लक्ष लागलंय. ज्यावेळा महाराष्ट्राची स्थापना झाली आणि तिकडे कर्नाटकची स्थापना झाली संदीप, त्यावेळा बेळगाव, कारवार, निप्पाणी, बिदर आणि भालकी हा सगळा मराठी भाषिकांचा प्रदेश असताना देखील तो सगळा प्रदेश कर्नाटकमध्ये डांबण्यात आला आणि तेव्हापासून महाराष्ट्र एकीकरण समितीच्या माध्यमातून तिथले सीमावासी जे आहेत तो लढा देत आहेत. कानडी अत्याचार गेली अनेक म्हणजे 60 वर्ष हा अत्याचार, कानडी अत्याचार जो आहे तो तिथला मराठी भाषिक सहन करतोय. ज्यावेळेला कुठलाही पर्याय उपलब्ध नव्हता त्यावेळा 2004 साली राज्य सरकारची मदत घेऊन महाराष्ट्र एकीकरण समिती थेट सुप्रीम कोर्टात गेली. नवी दिल्लीमध्ये त्या ठिकाणी अनेक वेळा सुनावणी देखील झाली, पण आत्ता जी सुनावणी होती ती तब्बल 1.5 वर्षानंतर होणार आहे. 17 मार्चला काय होतं हे तर आपल्याला त्याच दिवशी समजू शकेल, पण तब्बल 1.5 वर्षानंतर ही सुनावणी होती कारण अनेक वेळा कर्नाटकचे वकील गैरहजर राहायचे किंवा कुठल्या ना कुठल्या कारणास्तव ही सुनावणी पुढे ढकलली जायची किंवा होतच नसायची सुनावणी. आणि सगळ्या कागदपत्रांची पूर्तता जी आहे ती महाराष्ट्र एकीकरण समिती आणि राज्य सरकारकडून करण्यात आली होती, तरी देखील याबाबत कुठली सुनावणी होत नव्हती. पण आता येणाऱ्या 17 मार्चच्या सुनावणीत मोठी अपेक्षा आहे सीमा भागातल्या लोकांना, कारण आपल्याला माहिती आहे तेलंगणा वेगळं झालं आणि त्यानंतर सीमा भागामध्ये पुन्हा एक संतोषाची अशी लाट, आनंदाची एक लाट त्या ठिकाणी पाहायला मिळत होती. त्यामुळे येणाऱ्या सुनावणीकडे सगळ्या सीमावासियांचं आणि सीमा भागाचं लक्ष असणार आहे असं म्हणता येईल संदीप. अगदी, सगळ्याच सीमा भागातल्या लोकांचं लक्ष असणार आहे. आणि याविषयीच बोलण्यासाठी आपल्यासोबत माजी आमदार आहेत स्थानिक खानापूरचे अरविंद पाटील. अरविंदजी, सगळ्यात महत्वाचं म्हणजे 1.5 वर्षांनी ही सुनावणी होणार आहे सीमा भागातल्याच आणि संपूर्ण महाराष्ट्राला सुद्धा उत्सुकता आहे, कोर्ट काय निर्णय देणार, काय सांगाल या सगळ्याबद्दल? नाही, आम्ही सुद्धा फार अपेक्षितच होतो. मी माजी आमदार असल्यापासून ते आतापर्यंत एक बोर्ड आउट केस आली नव्हती, त्यासाठी आम्ही सीमा भागातले सगळे मराठी बंधू फार चिंतित होतो. आता ही सुनावणी लागल्यानंतर आमच्या आशा सुद्धा पुन्हा पल्लवित झालेत, कारण महाराष्ट्रातल्या सर्व पक्षीय नेत्यांनी आम्हाला सहकार्य केलेलं आहे. आत्ताच्या महाआघाडीन सरकारनं सुद्धा आमच्या ज्या मराठी शाळा बंद पडायला लागलेत, म्हणजे कर्नाटक सरकार ते बंद पडावं लागलंय, त्याच्यासाठी सुद्धा आम्हाला आता अनुदान मंजूर केलंय. यानं त्या ह्यानं आता अशा आमच्या पल्लवित झालेत आणि महाराष्ट्र सरकारनं चांगल्यातले चांगले वकील सुद्धा आता आम्हाला त्या ठिकाणी दिलेत. हरीश साळवे असतील, त्याच्यानंतर कोठारी असतील, बाकी हे सर्व टीम आणि आमचे ऍडव्होकेट ऑन रेकॉर्ड शिवाजीराव जाधव हे सगळी लोक त्याच्याकडे बघायला लागलेत आणि महाराष्ट्राचे अटॉर्नी जनरल यांना सुद्धा त्याच्यामध्ये हे केलेत आणि महाराष्ट्र सरकारनं 2 आम्हाला समन्वयक मंत्री दिलेत त्याच्या याच्यावरती लक्ष देण्यासाठी. त्यामुळे आम्ही फार आशावादी या ठिकाणी आहोत आणि कोर्टाचा निर्णय सुद्धा ही न्यायदेवता आमच्या मराठी भाषिकांच्या बरोबर राहील अशी आशा आम्हाला सर्व सीमा भागातल्या लोकांना वाटते आणि आज आम्ही सुद्धा आज अपेक्षा महाराष्ट्र सरकारकडून हीच करतो आणि महाराष्ट्रातल्या समस्त जनतेकडून सुद्धा की त्यांनी आमच्या पाठीशी राहावं, कारण इथं मराठी भाषेला, मराठी संस्कृतीला दाबण्याचा प्रयत्न हे कर्नाटक सरकार करत आहे. त्याच्या आमच्या सगळ्या महाराष्ट्राकडे आमच्या ह्या अपेक्षा आहेत. अगदी अरविंदजी, संपूर्ण महाराष्ट्र सीमावासियांच्या पाठीशी नेहमीच राहिलेला आहे आणि आता या निकालाकडे सगळ्या महाराष्ट्राचं सुद्धा लक्ष लागलेलं आहे. धन्यवाद, तुम्ही न्यूज 18 लोकमतशी बोललात त्याबद्दल.